हाँ बोल। अरे इकड़े ये आलो। बटकली आलो की बोल दादे, चल मदद कर थांब ना। अरे बाबा आता काय सगळं आम्हीच करायचं का? आगर काम पडलंय तू दिसत नाही। हा करतो करतो थांब। काय रे पोरा, मला शेती नाही करायची होय का रे? नाही होत माझ्याकडून अशी कशी नाही होत? मी शिक्षण घेतलं, मला बाहेर जायचं होय। तुझ्या मोठ्या भावाला बघ, दिवसभर इतके कष्ट करतो। नाही 10 रुपये नाही बाबा, जाऊन दे ना की बाहेर। तिथे काम केल्यावर 100 रुपये भेटतात तरी। इथे ना पीक ना पाऊस, काय भेटणार आहे इथे राहून? हे काय तुझ्यासारखंच होईल माझं पण। नाही नाही नको जाऊ, थांब। तुझ्या इथे राहिलं तर मी असंच बनेल, इथे माझा मोठा बंगला असेल। पण थांब, चाललो मी परत ये, नको जाऊ। काका कुठ चालला? चल काका जेवण, चल आय खायला दे लवकर आम्हाला। चल दादा बोल ना, मला बाहेर जाऊन देतो का कामाला? कशाला? शेती म्हणजे पैसा नाही लागत। एवढी मोठी शेती कोण करणार? मजदूर लावूया आपण। पण ते आपल्याला परवडणार नाही, तिथे माझं भरू राहिलं दादा। बघ तुला जे बरोबर वाटेल ते कर, मला तेच चांगलं वाटतंय। जाऊन द्या आऊ, जाऊ दे त्यांना, जाऊ दे जासून। सरकार उसाला चांगला दाम देणार आहे। हॅलो साहेब, मी नजर वरून बोलतोय, दिलीप साठे। ते बी यावेळेस उसाचं पीक लावलं होतं, ते यावेळेस चांगला ऊस आलाय, मग तुम्ही एकदा येऊन बघताल तर चांगलं होईल। ठीक आहे साहेब, मग तुम्ही एकदा कधी येतो तेवढं मला सांगा, मग मी तसं तयारी करतो। चालेल, ठीक आहे ठीक। दिलीप साठे घरी आहेत का? ते इथेच राहतात ना? माझे आबा तिकडे शेतात गेले। कॅन यू टेक अस टू मिस्टर दिलीप साठे? राजा संदीप या, यांना मॅडमला घेऊन जा तिकडे आबाकडे माझ्या। चला मॅडम चला। ए दिलपे इथे काय रे, काय झालं? बघ ते लोक आलते तुझ्या घरी, तुझं ऊसाचं पीक बघायला आले दिल्लीवरून। हो या मॅडम, बसा बसा। तुम्हाला काही चहा पाणी मागू का? या ना मॅडम, तुम्हाला काही चहा पाणी वगैरे मागू का? नो ओके, नाही राहू द्या। हॅलो, आर यू दिलीप साठे? वी आर द मॉल ऑफिसर्स फ्रॉम दिल्ली। मॅडम मला मराठी सांगता का? मला इंग्रजी येत नाही। साठे का ना? हो। तुम्ही आम्हाला फोन केला होता? हा मग आम्ही दिल्लीवरून आलोय तुमचं शेत बघायला। मग या ना बघू ना आपण। हे बघा, हे माझं शेत आहे मॅडम, बघा। सो व्हॉट काइंड ऑफ फर्टिलायझर्स हॅव यू यूज्ड मॅडम? जरा आर दे ऑर्गॅनिक? आहो त्या विचारतात की तुम्ही रासायनिक खतं वापरली की सेंद्रिय खतं वापरली? नाही, सर्व सेंद्रिय खतं वापरली आहेत। सो वी लाईक युअर क्रॉप्स, वी लाईक टू बाय। आम्हाला तुमचं शेत खूप आवडलं, आम्ही हेच घेऊ आमच्या विक्रीसाठी। चालेल चालेल, मग तुमचं कधी होत आहे ते सांगा, तसं मी तयारी लागतो। ऑफिस वरती जाऊन सगळं पक्क करून तुम्हाला सांगतो। चालेल। काय रे पोरा, इथं काय करतोय? आबा ते सावकाराचे लोक आले होते,
ते म्हणले तुझ्या आबाला पाठवून दे लवकर, आमच्या मालकाने बोलवलंय. आता काय माहिती बाबा ते मालक काय बोलणार आहेत, कशाला बोलवलंय काय माहित. हो तुमचं काम होऊन जाईल, जरा तारीख जरा ठरवून द्या, मग तुमचं काम करतो. साहेब बोलवलं हो. थांबा 2 मिनिटं तुम्हाला. अहो आमचे पैसे द्या, त्यांनी पैसे मागितलेले. काय रे आलास का, कधी देशील तुझे पैसे? तेच साहेबांना सांगायचं होतं, माझं पीक जरा चांगलं आलंय, एकदम पीक गेलं का मी देतो पैसे तुमचे. थोडे दिवस लागत होते. मला पैसे भेटले तुझी जमीन मी घेऊन टाकेल. चालेल साहेब, पण मी पटकन प्रयत्न करतो तुमचे पैसे द्यायचे. पैसे भेटले पाहिजे, परत कर्ज नाही व्हायला पाहिजे तुझं माझ्याकडे. चालेल साहेब. काय रे काय चाललंय? अरे राजा काय चाललंय? काही नाही रे, ते आपलेच रोजचे काम. ते ऐक ना, जरा मला मदत लागत होती, थोडे पैशांची गरज आहे. होतय का काही? काय रे कशाला पाहिजे तुला पैसे? जाऊ दे, आता आमदार साहेबांकडेच जातो, बघतो काही भेटतीये का मदत त्यांच्याकडून. आधीच 15,000 उधारी आहे बाबा, आता देतेत का नाही काय माहित. चल संदीप या राजा, येतो आता मी. हो बर बर. मालक मालक आपसे मिलने दिलीप आया है. कौन? दिलीप. बोलो त्याला. बुलाता हूँ. मालक ते माझे थोडे पैसे लागत होते. कशाला? ते माझं ऊसाचं पीक वाया गेलो. गणेश किती उधार राहिलेले सांग बरं अजून. 15,000. अरे तुझं 15,000 फेड आधी लोन, मग एक दुसरं घे. हो साहेब कृपा करा, एवढं शेवटचं आहे. नाही जा जा, नाही आता नाही परत. 15,000 आधी फेडा, मग दुसरं घेऊन जा. प्लीज नाही नाही दुसरं घेऊन जा. आधी 15,000 द्या, आधी फेडा, मग घेऊन टाक. मला पैसे भेटले तुझे जमिनी घेऊन टाकेल. 15,000 आधी फेडा, मग दुसरं घेऊन जा. मला पैसे भेटले तुझे जमिनी घेऊन टाकेल. 15,000 आधी फेडा, मग दुसरं घेऊन जा. मला पैसे भेटले तुझे जमिनी घेऊन टाकेल. 15,000 आधी फेडा, मग दुसरं घेऊन जा. मला पैसे भेटले तुझे जमिनी घेऊन टाकेल. 15,000 आधी फेडा, मग दुसरं घेऊन जा. मला पैसे भेटले तुझे जमिनी घेऊन टाकेल. 15,000 काय करतो तू दादा? असं कोण करतो का? आता मी तिथे शहरात गेलो, मला काही काम भेटलं नाही, त्याच्यामुळे मी आता कृषी विद्यापीठ मध्ये गेलो, तिथे मला भरपूर काही शिकायला भेटलं. मी तुला उद्या कृषी विद्यापीठ मध्ये नेऊन जातो. तुझं असं नको करू दादा, असं नको करू तू दादा. आम्ही आहे ना. चल उठ दादा, आता जाऊ घरी. नमस्कार मॅडम, माझ्या भाऊच्या काही समस्या आहेत, त्यांना उपाय सांगा. काय समस्या आहे आपली? आमच्या शेतातलं जे पीक होतं असं जळून गेलंय, आता त्याच्यासाठी मला तुमची मदत लागत आहे. आम्ही तुम्हाला आमच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे नेतो, ते तुम्हाला त्याचे उपाय सांगतील. काही समस्या आहेत तुम्ही ऐकून घ्या, आणि आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही त्याच्या समस्या सोडवून. काय समस्या आहे तुमच्या? आमच्या शेतातलं पीक जळून गेलं, मग त्याच्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. आमच्या काही योजना आहेत. आता आपल्याला फक्त जमिनीचा उतार घेऊन जायचं, कारण आपल्याला कृषी विद्यापीठ मधून फोन आलता कि ते आता आपल्याला सरकारने अनुदान देणार आहे. आपल्याला फक्त आता उतारा घेऊन जायचं, झालं मग सगळं. आबा आता समजा नीट होणार, आता आता काहीच काळजी करायची गरज नाही. बाबा चांगलंच झालं, देवच पावला. चांगलं झालं.
मातीत रुजलेला पाय आणि न पाय शिरणारे डोळे शोधताट वाट हरवलेल्या विश्वात भूक भागवत सगळ्यांची झाला चेहरा हसरा पण स्वतः उपाशी राहून पोट मात्र रुसलेले जीव वेडा पिसाऊन कष्ट करतो फळ मिळाले नाही तर करपून जातो ऐक मनसा दुःख माझी कपाळावर लिहिलेल्या सोनेरी सरिया.